महाराष्ट्र बंदमुळे मुंबईत रेल्वे रस्ते वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती. अनेकांनी चालत घरचा रस्ता धरला. ट्रॅकवरून चालत जाणारी माणसं, वृद्ध स्त्रिया असं चित्र मुंबईत होतं. मात्र अशाही परिस्थितीत सगळं बंद असताना माणुसकीचं एक वेगळं चित्र मुंबईत पाहायला मिळालं. हे दृश्य आहेत मुंबईत रेल्वे रुळांवरची. विविध ठिकाणी सुरू असलेल्या जन आंदोलनामुळे रेल्वे वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती. रेल्वे रुळांवर मुंबईकरांनी आपल्या गंतव्यस्थानी चालत जाण्याचा निर्णय घेतला होता. गाडी उभी असलेल्या ठिकाणापासून दूरदूरच्या ठिकाणी मुंबईकर ट्रॅकवरून चालत निघाले होते. दुपारच्या वेळी ऊन तापायला लागलं होतं. त्यातच मुंबईच्या खऱ्या स्पिरिटचं दर्शन घडलं. विक्रोळी घाटकोपर स्टेशनांआधी शेजारच्या वसाहतींमधल्या स्थानिकांनी रेल्वे रुळांवर येऊन पाणी वाटपाला सुरुवात केली. पाण्यासोबतच अनेक ठिकाणी बिस्किटही दिली जात होती. पाणी कोणाकडून देतोय म्हणजे कसं काय? हे किती जणांना पाणी दिलं? ते कधीपासून आणि कुठून? रेल्वे रुळांवर चालत जाणाऱ्यांना पाणी वाटप केलं जात असतानाच गाड्यांमध्ये अडकलेल्यांनाही पाणी दिलं जात होतं. एकीकडे जातीच्या आधारावर महाराष्ट्र पेटला असताना मुंबईत मात्र जाती धर्माचा अडसर न वाळगता एकमेकांना मदत केली जात होती. मुंबईच्या ज्या स्पिरिटचं नेहमी कौतुक केलं जातं ते स्पिरिट पुन्हा एकदा दिसून आलं. अमित भिडे, झी मीडिया, मुंबई.